बहिलपोळा। बहिलपोळा सण जेव्हा जेव्हा येतो तेव्हा शाळेतली एक जुनी आठवण येते, ती म्हणजे निबंध। त्याची सुरुवात अशी राहते, पोळा हा शेतकऱ्याचा सण आहे। या दिवशी शेतकरी बैलाला शेतात नेत नाही, बैलाला घरीच चारा मांडतात, त्याची पूजा करतात, त्याला छान धुतात, त्याची सजावट करतात, त्याला झूल घालतात, त्याच्या शिंगांना रंग लावतात, मग पोळा भरतो। बैलाला खूप आनंद होतो, मग पोळा सुटतो, मग बैलाला गोड गोड पकवान चढतात, शेतकऱ्याला खूप आनंद होतात। सो फनी। नमस्कार मित्रांनो, राम राम, कसे आहे तुम्ही मित्र? एकदम मजेत आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आता येत आहे पोळा, पोळ्याच्या निमित्त आता आम्ही पहिलं मातीचे बैल करतो। सोबत एक आर्टिस्ट आहे आमचा लाल्या भाऊ तुषार भाऊ, दोघं एक्सपर्ट आहे बनवण्यामध्ये, आणि याची आजोबा येईन थे पण अजून एक्सपर्ट माणूस आहे, प्रो माणूस आहे थे। आपण सध्या त्याच्या पुढे निब्बा आहोत, माफ करणार निकाल जातो। निब्बा म्हणते का नोबडी, नोबडी नोबडी आहोत, तर करून पाहू पहिलं। त्याला सजवजू उद्या, ते साखळी किडे काढणं बे, केवढी किलो झाले बे, जिम मारले आणि त्याला जलमे जा मानले, त्याला काय बावडी बनले आणि नाही तो माती नाही। आता बैलाचे हे शेपटी, अबे शेपटी मुनक कसो काय, आपण बैलाच्या मुनक्यापर्यंत आम्ही पोहोचलो। ह्या भाऊचे फक्त दोन तंगडे झाले, मुनक अजून सध्या रेडी भाव आहे। भाऊ तू का बैल करताय का चालू काय तुमचं? भाऊ चालू काय तुमचं? मुनक राहिला आता हो का? कोणत्या अंग बैल वाटन का या लोकाईले वाटन ना, शेपटी हाय शेपटी शेपटी हे आपला बैल, बॉडी बिल्डर आहे वाटते बैल भाऊ साहेब। अरे एक तंगडा गेला भरतो, आता हे बैल येतपर्यंत आला, आपला थोडा मांग खालून क्रॅक जाऊन राहिला, त्याला क्रॅका भेटून राहिला, दिसत आहे बैलाची जात हो म्हणून वाटते ना, वाटत आहे ना बनला युवराज सिंग गालती तर बालटीत हात दूध आहे। आता फक्त डोळे राहिले बैलाचे आणि बाकी आता काय राहिलं, बाकी बैलाच डोळे राहिले, शेपटी एक साइड जाऊन आहे म्हणा, काय होत नाही, खून केली ना। डायनासोर घेऊन का शेपटी इकडची एकदम येत गेली ना, तुला त्याच्यापेक्षा लहान बनला का रे साईज मध्ये वाटत आहे का? हो एक जिम मध्ये कमी जायला लागला, एक जिम मारणार, एक बिना जिम मारणार बैलू। तर आपल्या भाऊचा बैल झाला, पाहू दे कसा आहे, अरे एक नंबर पण। तर आपले बैल तर झाले दोन, आपली जोडी बनली एका मागे काय, थांबशी देते ठेवून दाखवतो। तर अशी आहे आपली जोडी, एकाची जोडी जास्त नाही, एका जोडी लहान, एकीकडे पाहता नाही, एकीकडे पाहताय, जाऊ दे पण बनले पहिलं, पण आता एक यायली मॅट फिनिशिंग एक द्यायची राहिली, एक फिनिशिंग द्यायची राहिली, चिकन करायला लागणार थोडंसं, तर चला पाण्यानं थोडं चिकन करू यायली। तर हे आपली कलाकृती, आणि ही वाली जर कुठे म्युझियममध्ये ठेवली तर लोक दूरदूरून पाहिले येईन असं वाटत आहे, इतिहासामध्ये याचं नाव कोरलं जाईन। हो हे डांडूल डांडूल होत आहे, हो म्हणताय, हो
तू यही हो, तू यही सही। अन भाऊ लटकला एका मुनक्यावर, एक बैल तयार होऊन तिकडं वाट पाहत आहे आपल्या बैलाची जोडीची, पण तो सोबती काय तयार होऊन ना राहिला, मुनक्यावर सध्या लटकला आता इकडे काम। पदावतन गे उद्या जेवालिया, पदावतन गे उद्या जेवालिया, पदावतन गे उद्या जेवालिया, पदावतन गे उद्या जेवालिया, पदावतन गे उद्या जेवालिया। अरे 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 महादेव। मित्रांनो आज आहे पोळा, पण मेहनत पाहून राहिली पोराची, पाहून राहिली मेहनत कसे सणावाराच्या दिवशी पण धावायला येत आहे ग्राउंडवर। काय म्हणते 1600 मीटरचा राऊंड घेणार आहे म्हणजे तो पण फास्ट, हळूमध्ये नाही फास्टमध्ये। तर आमची मित्रमंडळी आणि आम्ही आलो, पाहू आता कवा होतीन कवा नाही, तर 7 वाजले येतं। मित्रांनो 1600 मीटर कम्प्लीट झाला, पण हे आमची म्हणजे खास कर मही एवढी दुर्गती झाली, 1600 मीटर मी शेवटून 5वा क्रमांक आला असं, एवढं आपण सध्या हे आहोत, वीक आहोतो, थोडी बनवा लागते। पहिले 4 मंदी, पहिल्या जास्त नाही पण पहिल्या 10 मंदी 15 मंदी जरी आलं तरी काही नाही, पण पहिल्या शेवटून 5 मंदी येणं म्हणजे लाज वाटली पाहिजे मला, आता दम लावा लागते। तर मित्रांनो आता राऊंडमध्ये तर आपण मागं पडलो, पण चाय होऊ देऊ आता। तर मित्रांनो सध्या ही जागा खाली आहे, इथून एवढं जागा खाली आहे ती, पण एखादी घंट्यानंतर हे फुल भरणार, मी दाखवतो आता फुल भरून राहीन तशी। तर आता सध्या चालू होत आहे हळूहळू हळूहळू पोळा भरणं। भरला 20% राहिला, 2 वर्षा बाद असा पोळा भरून राहिला, नाही तर 2 वर्षा पहिले तर भरेच नाही था, म्हणजे कोरोनाचा काळ आलता एक तर एक, आणि एक तर एक वरतून पाणीही पडे त्यानं भरणार, पण या वर्षी चांगला भरला। वरतून दाखवतो तुम्हाला कसं काय दिसते ते, तर आमच्या गावात आता झालं एवढ्या जोड्या, ते बाकी आता शेवटच्या येत आहेत एक दोन तेवढ्या, आणि इकडे आहे त्या एवढ्या झाल्या एवढ्या, त्याच्यावर असणार असं वाटत नाही मला, नाही आहे का म्हणजे ना। दरवर्षीपेक्षा हा थोडे कमी भरला, कारण की 2 वर्षाच्या गॅप नंतर हा थोडा एकदमच कमी भरला, जोड्या आता कमी झाल्या वाटते गावातल्या, या आहेत एवढ्या आता आहेत, त्या पूर्ण मुकूभर किती आहेत गावातल्या जोड्या, मुकूम तर एकूण 60 तर आमच्या गावात एकूण, एक जण म्हणते 53 आहे, एक जण म्हणते 60 आहे, 53 आहे का 60 आहे, बरं डबल मुकूम सांगू कोणत्या जोड्या, बाकी हे डोर की माणसं नाही म्हणजे माणसाला तू बैल म्हणताय, बरं आहे मग तू बैला तो कुठं होत होत मग, नाही नाही 53 आहे, 53 आहे, 60 आहे माणसं धरून 60 दोन जोड्याचे मग 10 माणसं आहे का, नाही तसं नाही 7 10 माणसाची एक जोडी असं म्हणलं। अरे कहना क्या चाहते हो, आमचे स्क्वाड मेंबर किशोर भाऊ, गणेश, अमित, तेजस, बोलिया महादेव।
ह्या बैलामध्ये थोडसा कोणाचा तरी खलबला झाला का एवढा कल्ला होते का एवढा कल्ला हो मग बाकीचे बैल असे दांदराला लागते त्यालाच म्हणते व्हाईट शर्ट. व्हाईट शर्ट वाले माणसं एवढे हे राहते हुशार. अबे घडे पाहते पाहते वॉच पाहते वॉच किती वाजले काम आहे बापरे का मारली तू किती दे. अरे रे 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 अरे रे 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 अरे रे 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 ये नय भाई हे खतरनाकच काम केलं कोण केलं तर. जाम झाला तो झाला जाम. आता आता कोळा आला खरा गरम माहोल म्हणजे सध्या आता टाइम झाला अर्धा तास झाला असं नाही तर थांबू ना पहिलं हे आपले रंगान पतंगा लो लो. नाही तुम्ही फोटो शूट करा इकडे पोडा होत बसून तुम्ही फोटो शूट करा नवीन कपडे घालून आले करा करा फोटो शूट करा. नाही लगेच दिवसा बाद त्याला कपडे घालायला भेटले काढून घे फोटो दोन तीन काढून घे. तर मित्रांनो आमच्या गावच्या पोळ्याचा शेवट होते भजनानं. आता भजन येऊन राहिलं ते भजन जाणार त्या देवळामध्ये तेथून मग मागच्या ज्या गुढ्या आहेत ते गुढीवाले ते येणार आणि या बैलाच्या पूर्ण सगळ्याच्या असे भोवताल घुमणार आणि पोळा खतम होणार मग सगळे बैल त्या पहिले ह्या देवळाच्या भोवताल घुमणार आणि नंतर मग जे कळस दिसून राहिला त्या देवळाच्या भोवताल घुमणार पोळा खतम होणार. मैशा बेवद्र आलं आलं आता लक्ष आलं पण हे आहे कमलेश भाऊचे सिनेमॅटिक शॉट. हो मोबाईल खाली गेला. भजन गेलंय तिथं पहिलं त्या मंदिरात गेलं त्या मंदिराकडून आता इकडं आलं येतं एखादी आरती होणार शेवटची आणि त्यानंतर मग आता इकडं जोड्याकडे येणार भजन नाही येणार जे हातात गुढी घेऊन राहते ते येणार आणि सगळे बैल मग आता तिकडे जाणार मंदिराच्या दर्शनासाठी तिकडे पण जाणार झाला पोडा सुटून जाणार. Thank you.
अशा प्रकारे तेढे झालं का रे मुनका?